तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता किती वाजलेत माहीत आहे का? आत्ता वाजलेत 4:30 आणि मी आत्ता शूट करतो व्हिडिओ असा विषय झाला. कारण आज दिवसभर आम्ही तालमीत का नाही तालमीत होतो आणि दिवसभर मला शूट करायचं लक्षातच नाही व्हिडिओ, त्यामुळं असा विषय झाला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की एकच व्हिडिओ टाकला 2500 व्ह्यू गेले त्याला आणि 113 व्ह्यू होतो सबस्क्रायबर. आता 189 सबस्क्रायबर झालेत एकदम. तर तुमचं मनापासून आभार आहे एकदम सबस्क्रायबर वाढवल्याबद्दल. 2 तासातच तेवढं सबस्क्रायबर झालेत असा विषय. तर थँक्यू, धन्यवाद मनापासून असा विषय. तर आत्ता माझ्याजवळ काही कॉन्टेंट नाही दाखवण्यासारखा. मी चाललो विहिरीच्या रानात, कारण आत्ता मला जाऊन बघायचं आहे की जळण कोणी फोडून नेलं आहे का. अजून फोडायचं आहे ते तुम्हाला दाखवतो. कालचं जळण फोडलेलं पण लाकूड मी सगळं ते फोडायचं धरलेलं असा विषय केला. तर मी तालमीत शूट करणार होतो व्हिडिओ, पण विषय असा झाला की वस्ताना समोर तसं करता येत नाही, नाहीतर मार बेकार असतोय तालमीत. जर तुम्ही कुणी असाल तुम्हाला माहीत असेल मार बेकार असतोय त्यामुळं. आणि आज 3 वर्षातनं मित्रांनो कुस्ती खेळलोय मी, 3 वर्षातनं असा विषय झाला. आणि तालमीत आपल्या माती पडल्या, त्यामुळे आतापासून जिमला जाणे नाही, कुठं जाणे नाही, आपली तालीमच आपली हे आहे. त्यामुळं मातीची सेवा करायची त्याच्यातच पुण्य. मी आलोय आत्ता विहिरीच्या रानात. वातावरण बघा, सगळं पावसाचंच झालंय सगळं वातावरण. हे बघा, येतच जळण ही लाकूड फोडायचंय धरलेलं. हे दुपारी फोडून गेलोय, काल हिथनं वडत आणलंय मी ते लाकूड असा विषय झाला. हिवाळ्याच्या दिवसात सगळं असं पावसाचं वातावरण झालंय सगळीकडं. आणि मित्रांनो आपण बघू ती कुठं गेली. हे बघा चिमणी आहे आत. हे बघा, आणि ती इथं वाचतंय असं पाला असल्यामुळं असं वाटतंय की साभ्य पाहिजे काय, त्यामुळे इथं आणलं मी बघायला. रोजच्यासारखा नाही, रोज कॉन्टेंट असते ती, पण आज मला काही कॉन्टेंटच नाही. मी येड्याकडं नुसता मोबाईल उचललाय आणि नुसता व्हिडिओ शूट करत निघालो असा विषय. काय दाखवण्यासारखंच नाही, इथलं सगळं दाखवलंय, काय दाखवायचं राहिलेलं नाही असं नाही, सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळं आज मी रेस्ट घेणार आहे. असाच हा व्हिडिओ काढायचा म्हणून काढलेला मी निवांत आपलं, कारण आज अंग दुखतंय माझं अक्षरशः. खरं सांगतो कुस्ती खूप 3 वर्षातनं खेळलेला माणूस कुस्ती कसं असते माहीत आहे का? आधी खेळत होतो 10वीच्या आधी, पण एकदमच बंद झालं 10वी 11वी 12वी 13वी. तर तिसऱ्या वर्षी मी खेळायला लागलोय. त्यामुळं मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूया, कारण माझ्याकडे जास्त काय दाखवण्यासारखं नाही, कॉन्टेंटच नाही, पण मी काढायचं म्हणून व्हिडिओ काढलेला होता असा विषय. आमचं बघितलं का हिरवं वावर कसं आहे, असंच आहे. आजचा टायटल हेच असणार आहे, आमचे हिरवे वावर म्हणून असा विषय. कारण या 2-3 दिवस झालं माझे व्हिडिओ काय चालले ना झालेत, व्हिडिओ चालत नाही ते, म्हणजे आधी व्हिडिओ चाललेत ना त्याच्यावर सबस्क्रायबर असले जाम गेन व्हायला लागलेत ना, काय विचारूच नका. तर मित्रांनो हे आहे आमचं वावर, सगळं हिरवंगार वावर आहे सगळं. हे बघा पावसाचं वातावरण झालंय आणि नेचर गावाकडे एक नंबर दिसतो. तुम्हाला एकंड दाखवतो काय मस्त दिसत बघा. आता हे बघा सगळीकडे हिरवं 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 आहे असं आहे, एकच नंबर. हे बघा आमचं हिरवं वावर आहे सगळं. मित्रांनो तुम्ही बघितलं आपलं हिरवं वावर, आणि आज कॉन्टेंट नाही माझ्याकडं, त्यामुळं कसं आहे व्हिडिओलाच हळूच कॉन्टेंट बनवायचे काला माझ्याकडे आहे. म्हणजे व्हिडिओ काढत काढत हळूच मी कॉन्टेंट शोधत असतो असा विषय. कॉन्टेंट पण गावला, व्हिडिओ पण झाला थोडासाच, पण चांगला झाला. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू आता डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये.